तर मित्रांनो आज आमच्या गावामध्ये शंकरपुरिया गावामध्ये पोळ्याचा सण साजरा होता आणि त्यासाठी लोकांची झालेली गर्दी तुम्ही बघू शकता. आणि 11 वर झालेली गर्दी, बैलांची गर्दी, लोकांची गर्दी हे सर्व तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळेल. तर हे निघूया आपण बैलपोळा बघण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पोळ्यासाठी सर्वजण जमून राहिलेले आहेत आणि पोळ्यामध्ये फुगे जर दिसणार नाही तर पोळा साजरा झाल्यासारखं वाटत नाही. तर मित्रांनो आपण 11 वर आलेलो आहोत, इथं सर्व बैलांच्या जोड्या जमतील आणि खरी मजा तर बस स्टॉपवर आणि बस स्टॉपच्या समोर आम्ही बिस्ने आणि भांडवकरच्या घरासमोर येणार आहे. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंकरपूरच्या पोळ्याचा भरपूर आनंद घ्या आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणे भरपूर गरजेचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणाहून आता मकराचा बैल निघालेला आहे आणि तो बस स्टॉपवर जाईल. बस स्टॉपवर तुम्हाला तिथली गर्दी आणि तिथली मजा पाहायला मिळणार आहे आणि तिथून सरळ अनिल बिस्ने आणि भांडारकरच्या घरापाशी. तर व्हिडिओवर भरून राहा आणि शेवटपर्यंत बघा. चला तर जाऊया बस स्टॉपवरती. तर मित्रांनो बघू शकता मकराच्या बैलावर मकर ठेवलेला आहे आणि लोक अगदी उत्साहात जयघोष करत मकराचा बैल घेऊन जात आहेत. आणि हा पोळ्याचा सण खेड्यापाड्यातच खूप उत्साहाने साजरा केला जातो. तुम्ही बघू शकता किती सुंदर बैलांची सजावट केलेली आहे या ठिकाणी आणि 11 वरून बैल निघाले आणि सरळ बस स्टॉपवर जाईल. Thank you.
मित्रांनो तुम्ही बघू शकता शंकरपूर शंकरपूर गावातील हा पोळा बघा रस्त्यावरती खूप गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येक छान आपापली होळी शंकराच्या मैलाच्या मंदिरात होत आहे. पोळा बघण्यासाठी महिलांची झालेली गर्दी तुम्ही बघू शकता खाली वर लोक या ठिकाणी पोळा बघण्यासाठी जमलेले आहेत. तर मित्रांनो बसस्टॉपवरून सरळ ही गर्दी हा लोकांचा जमाव आणि बैलांच्या जोड्या थेट अनिल बिसने आणि भांडारकर यांच्या घरासमोर बांधलेल्या तोरणापाशी पोचतात आणि तिथे बांधलेलं जे तोरण आहे ते जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी तोरण बांधलेलं आहे आणि हे तोरण कापूनच सर्व जोड्या आपापल्या ठिकाणी जाणार आहे.